आता पाहूयात काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी झटपट. दिल्ली गँगरेप प्रकरणी आज अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी पॅरामेडिकलचं शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशभर जनप्रक्षोभ उसळला होता. नागरिकांच्या दबावामुळे सरकारला बलात्कार विरोधी कायद्यातही बदल करणं भाग पडलं होतं. या आरोपींवर चालवण्यात आलेल्या खटल्यात 130 वेळा सुनावणी आणि साक्षीपुरावे घेण्यात आले. फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश योगेश खन्ना यांनी या प्रकरणी 10 सप्टेंबर रोजी निकाल देणार असल्याचं जाहीर केलं होतं. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये गेल्या 2 दिवसात 31 जणांचे बळी गेलेत. ही दंगल भडकवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 4 भाजपच्या आमदारांविरुद्ध काँग्रेसच्या माजी खासदारांविरुद्धही गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी आतापर्यंत 1000 अधिक दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून 200 जणांना अटक करण्यात आली. दंगल आटोक्यात आणण्यासाठी अनेक संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सैनिकांनी अनेक भागात ध्वजसंचलन केले. मुझफ्फरनगरमधील दंगल प्रकरणी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर चौफेर टीका होते आहे. पंतप्रधानांनी दंगल रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेतली आहे. राज्यपालांनी अहवालात गोपनीय विभागावर टीका केली होती, तर मायावतींनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तीन आठवडे उलटले तरी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मोकाटच आहे. हल्लेखोरांना लवकरच पकडणार असं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आश्वासन दिलं. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसाराम यांना घरचं जेवण मिळणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. आसाराम यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर जोधपूर पोलीस अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. दरम्यान आसाराम यांनी तुरुंगात अन्याय होत असल्याचं म्हटलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.